पोलीस असल्याचं सांगून लुटेऱ्यांनी चोरलेल्या 25 लाखांची चोरी गुन्हे शाखा युनिट 1 ने फक्त 24 तासात सोडवून टोळीतील 6 जणांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून 15,18,000 रुपयांची रोख रक्कम हस्तगत करून गुन्ह्यातील बुलेट व स्विफ्ट कार ताब्यात घेतली आहे. या संदर्भातील अधिक माहिती पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आपल्याला मी जे सांगितलं की आजचे जे आपला जे पी सी आहे ते आपल्याकडे रवाडे पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये 12 नोव्हेंबरला एक जबरी चोरीचा गंभीर गुन्हा घडला होता. त्याच्यामध्ये एक ॲल्युमिनियम स्लायडिंग कंपनी आहे आणि ते कंपनीचे काही कर्मचारी त्यांनी जे माल लोकांना विक्री केले होते त्याचे पैसे इकट्ठा करून ते बॅगेत पैसे घेऊन येत होते आणि रस्त्यात त्यांना बुलेटवरून 2 लोक आले आणि त्यांना पुलिसची बतावणी करून की हम पुलिसवाले आहे और थोडा त्यांना मारपीट करून त्या ज्याच्याकडे बॅग होती त्या माणसाला त्यांनी आपलं बीचमध्ये 2 लोकांच्यामध्ये बुलेटवर त्यांनी बसवून ते मुंबईचे दिशेने अरोली मार्गे पळून गेले होते आणि त्या बॅगेमध्ये ते कंपनीने त्याचे जे विक्रीचे जे पैसे होते ते सुमारे 25 लाख त्याच्यामध्ये कॅश होता. आणि हा जे प्रकार आहे तो फार गंभीर गुन्हा घडल्यानंतर आमच्या क्राईम ब्रांचचे जे युनिट 1चे अधिकारी कर्मचारी युनिट 1चे क्राईम PI इन्चार्ज सुनील शिंदे साहेब त्यांची टीम आणखी क्राईम ब्रांचचे सर्व अधिकारी ॲडिशनल CP DCP यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व लोकांनी चांगलं काम करून 24 तासाच्या आत ते 5 आरोपींना त्यांनी अटक केले आणि आता याच्यामध्ये जो मुख्य सूत्रधार आहे इम्रान घाची तो पण अटक झालेला आहे. आणि या गुन्ह्यामध्ये आपण एकंदरीत 15 लाखापेक्षा जास्त कॅश रिकवरी केलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण एक स्विफ्ट डिझायर जी कार आहे त्यांनी जे वापरली याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये आणि एक रॉयल एनफिल्ड बुलेट ते पण त्यांनी त्याच्यामध्ये रिकवरी केलेले आहेत याच्यामध्ये. आणि एकत्रित आपण 25 लाखाची प्रॉपर्टी म्हणजे 15 लाखाची कॅश आहे 8 लाखाची कार आहे 2 लाखाची बुलेट आहे ते रिकवरी करण्यात आपल्या टीमला यश मिळालेलं आहे. आणि ही जे चांगली उल्लेखनीय कामगिरी आहे याबद्दल मी सर्व आपल्या टीमचे अभिनंदन करतो आणि असं त्यांनी चांगल्या कामगिरी करत राहावं. महत्त्वाचं याच्यामध्ये असं आहे की जो इम्रान आहे तो सर्वात शेवटी पकडला गेला. सुरुवातीला जे 24 तासामध्ये जे 5 लोक पकडले गेले त्याच्यामध्ये जे आरोपी होते ते सुनील कुमार तो मलाडचे आहेत आणि पलटू बंगाली तो डोंबिवलीचा आहे. अफजल कादीर तो पण मलाडचा आहे. ज्ञानेंद्र कुमार गुप्ता तो स्वतः काहीतरी कुठल्या कंपनीचे कॉपीराईटचे हे घेऊन काम करतो तो नालासोपाराचा आहे. आणि सफी भाई उर्फ जाड्या तो फ्री लॉन्सर पत्रकार म्हणून काम करतो तो मीरा रोडचा आहे. आता इम्रान जो आहे तो पण मलाडचा आहे. तो शेवटी अटक झालेला आहे आणि याच्यामध्ये त्याची PC आजपर्यंत आहे. आम्ही त्याचे आणखी प्रयत्न करणार आहे PC वगैरे घेण्याची. आणि बाकी जे काही पैसे त्याने खर्च केलेले आहेत काही पैसे जे त्याने पळून गेले इथे घेऊन त्याने आपसात वाटप केले काही पैसे खर्च झालेले आहेत तरीसुद्धा आणखी आपल्याला किती पैसे आपल्याला रिकवरी करता येईल त्यासाठी प्रयत्न आमचे राहणार आहेत. आणि इम्रानवर 3 गुन्हा आहे. पूर्वी इथे DN नगर पोलिसांचे गुन्हा आहे. मुंबईची ओसीबरामध्ये गुन्हा आहे मुंबईची आणि कुरार पोलीस ठाणे मुंबईमध्ये असं ते 400 BC आणि अशा प्रकारचे केसेस आहे. आणि ही इज द मेन सूत्रधार आणि सर्व तो करणारा तोच आहे. याचे जे टीप आहे ते जे पलटू बंगाली तो जो मालक आहे कंपनीचे त्याचे जो ड्रायव्हर आहे तर त्याने टीप दिली आणि या लोकांनी ते पैसे जे घेऊन गेले ते पोलिसची बतावणी करून गेले होते. ते सर्वात महत्त्वाचं आहे. ते पोलिसांसारखं वागायचे पोलीस सेमी पोलीसवाले आहे पोलीसचे हे करून ते पळून गेले होते तरीसुद्धा आमच्या लोकांनी त्यांना वेळेवर पकडून एवढं चांगली रिकव्हरी केलेली आहे. सर्वांचे अभिनंदन. थँक्यू.